वन्स अगेन वेलकम गाइस. पास झालं बस झालं या चॅनल मध्ये आपलं बीजगणित मधलं 10वी बीजगणित मधलं चौथा धडा चालू होता ज्याचं नाव होतं अर्थ नियोजन. ओके, अर्थ नियोजन या धड्यामध्ये जवळ चार उदाहरण संग्रह. पहिले दोन उदाहरण संग्रह हे जीएसटी वर होतात आणि शेवटचे दोन उदाहरण संग्रह जे आहे 4.3 आणि 4.4 हे पूर्ण शेअर मार्केटवर होतं आणि आपलं त्यात 4.3 हे झालं होतं. ओके, शेअर कसे असतात, आदि मूल्य काय, सममूल्य काय, अवमूल्य काय वगैरे त्या प्रकारचे झालं होते. आता शेअर मार्केट मध्ये जर घुसत असेल, आपला जो भाग खरेदी करायचा असेल, तर तेवढं आपलं मार्केटचं नॉलेज नसतं. मग आपल्याला त्याच्यासाठी एजंटला कोणाला लागतं, दलालला कोणाला लागतं, लक्षात ठेवा. आणि दलाल लोक जे असतात ते फ्री मध्ये काम करत नाहीत. ओके, जरा कोणीच फ्री मध्ये काम करत नाही. मग त्यासाठी काय करावं लागतं, त्यांना दलाली द्यावं लागतं. मग ती दलाली कसं असतं, काय असतं, त्याच्यावर जीएसटी बसते का, त्याच्यावर सगळं आहे पूर्ण. ओके, लक्ष द्या. सोपं एकदम उदाहरण सांगा 4.4 शेवटचं उदाहरण सांगा. याच्यावरचे व्हिडिओ जरूर बघा, तुम्हाला जास्त समजेल. ओके, आता फॉर एक्झाम्पल पहिलाच एक्झाम्पल घेऊ. त्याच्यात एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे. लक्षात ठेवा किती आहे बाजारभाव, 200 आहे. तो खरेदी करताना 0.3% एवढी दलाली दिली तर त्या शेअरची खरेदी किंमत किती. आता मला समजा मला एक शेअर खरेदी करायचा 200 रुपयाला, दलाल काय म्हणला 0.3% मी दलाली घेतो, तर त्याला आपल्याला रिअल मध्ये कितीला पडले. आता लक्षात ठेवा, दलाली ही नेहमी बाजार भावावर दिली जाते, मार्केट प्राइस. लाभांश हे दर्शनी किंमतीवर काढले, पण दलाली ही बाजार भाव काढली जाते. आता इथं घेतो मी दलाली. ओके, कशाच्या, बाजार भावाच्या, बाजार भावाच्या किती टक्के म्हणले तर 0.3% दलाल घेतो म्हणले. ओके, आता बाजार भाव किती आहे 200 च्या, किती टक्के देणार 0.3%, बरोबर, टक्के म्हणजे 100. हे 2 दिले गेले, हे 2 दिले गेले, 3 × 2 = 6, 0.6 0.6 रुपये त्यांनी घेणार. मग आता आपल्याला खरेदी किंमत किती, कितीला पडलं, खरेदी किंमत कशाची काढा, खरेदी किंमत आपण भागाची, भाग किंवा शेअर भाग. ओके, भागाची खरेदी किंमत, खरेदी किंमत कसं काढणार, बाजार भाव जेवढा जेवढा तर द्यावा लागणार, बाजार भाव प्लस त्याला काय लागणार, दलाली द्यावा लागणार, दलाली, बरोबर. बाजार भाव होता 200 रुपये, दलाली किती आहे 0.6, म्हणजे 200.60 पैसे, म्हणजे एवढा रुपये आपल्याला एक शेअर बसला. समजतंय, खरेदी करताना दलाली प्लस करून द्यावं लागतं. आता समजा उलटा व्यवहार आहे, आपल्याला विकायचं आहे, काय करायचं, शेअर असलेलं शेअर विकायचं आहे. विकताना काय होतं बघा, दुसरंच गणित आहे. एका शेअरचा बाजारभाव 1000 रुपये, किती, 1000 रुपयाचा शेअर माझ्याकडे आहे, शेअर विकायचा आहे, पण दलाल काय मला विकताना मी 0.1% दलाली घेणार. ओके, आता बघू, तर विकल्यानंतर आपल्याला किती मिळत आहे बघा. आता आपल्याला काय करायचं, परत दलाली, दलाली कशावर काढली होते, बाजार भावावर, बाजार भावाच्या. ओके, बाजार भावाची किती म्हणजे 0.1% त्यांनी दलाली घेतो म्हणलं. किती रुपये आपल्याला 1000 रुपये बाजार भाव आहे, 0.1%, त्याच 2 दिले गेले, 2 दिले गेले, त्यांचा जर गुणाकार केला तर उत्तर किती येणार, 1. तर 1 रुपये तरी दलाली घेणार. आता आपल्याला विकून भाग विक्री किंमत. ओके, भाग विकून आपल्याला किती मिळतात, किती मिळणार, बाजार भाव वजा दलाली. इथं वजा होणार कारण दलाली कट होती, त्यांनी 1000 रुपये विकतो म्हणलाय, 1 रुपये कट करून घेणार स्वतःचा, म्हणजे आपल्याला किती मिळणार, 990 रुपये आपल्याला मिळणार. समजतंय, सोप्या एकदम प्रॅक्टिकल व्यवहार आहे, फक्त तुम्ही टक्के काढा ऑटोमॅटिक येईल. ओके ओके, या गणिताचा अजून एक गणित घेऊ, चौथा गणित आहे बघा. श्रीमती देसाई यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स बाजारभाव 50 रुपये असताना विकले. 100 रुपयांची जर शेअर होता दर्शनी किंमत, बाजारभाव 50 असताना विकले, बहुतेक कंपनी लॉस मध्ये जात असेल, विकले, त्यांना 4988.20 रुपये मिळाले. दलालीवर 0.2% देणार आणि दलालीवर जीएसटी बसलाय, किती, 8%, तर त्यांना त्यांनी किती शेअर्स विकले ते काढायचं. ओके, त्यांना मिळालं रिकाम माहिती आपल्याला, पहिला जे काय दिलं ते सगळं लिहू बघा. शेअर्सची दर्शनी किंमत, आता शेअरची दर्शनी किंमत किती आहे, 100 रुपये. ओके, शेअर्सचा बाजारभाव, बाजारभाव किती आहे,
50 रुपये ओके दलाली त्याच्यावर किती बसली आहे त्यांनी दलाली दिला 0.2% आणि दलालीवर जीएसटी आहे 18% ओके आणि त्यांना एकूण रक्कम विकल्यानंतर ओके विक्री किंमत विक्री किंमत त्यांना एकूण पैसे किती भेटले 4988.20 रुपये भेटले हे सगळं क्वेश्चन मध्ये दिलाय प्रश्नाला दिलाय ओके तर आता बघा सगळ्यात पहिला आपण काढून घेऊ दलाली दलाली ही कशावर असते बाजार भावावर बाजार भावावर किती टक्के 0.2% ओके बाजार भाव किती आहे 50 रुपये 0.2% त्याचे काढू ओके हे जर गेलं आता याचा बाजार भाव चार्टर किती तर 0.1 रुपये येणार आता जीएसटी काढायचा दलालीवर जीएसटी काढतो लक्षात ठेवा जीएसटी दलालीवर दलालीवर जीएसटी काढू आता किती आहे जीएसटी 18% ओके 0.1 चे 18% बरोबर मग यांचा आता 18% किती येणार 0.118 एवढा येणार आता बघा म्हणजे टोटल विक्री एका शेअरचा एका शेअरची विक्री किंमत एका शेअरची विक्री किंमत किती होणार आता 50 रुपये बाजार भाव त्याच्यातून दलाली गेली अजून प्लस जीएसटी पण जाणार बरोबर 50 रुपये मधून समजा दलाली किती गेली 0.1 परत किती गेला जीएसटी 0.118 तर कितीला मिळणार आपल्याला 49 ओके पॉइंट 8820 आता एकूण त्यांनी काय म्हटलं तर शेअर्स कितीला विकले गेले म्हणजे किती शेअर्स विकले शेअर्स ची संख्या शेअर्स संख्या काढायचा आपल्याला शेअर्स संख्या कशी निघणार एकूण विक्री किंमत एकूण विक्री किंमत भागिले का एका शेअरची किंमत एका शेअरची विक्री किंमत ओके ओके एकूण विक्री किंमत किती आहे 49988.20 आणि एक शेअर कितीला गेलाय 49.8820 त्याला भागलो आपण तर उत्तर किती येणार 100 म्हणजे एकूण 100 शेअर्स त्यांनी विकले कोण श्रीमती देसाई आहे ओके सगळं डिटेल असं व्यवस्थित लिहायला पाहिजे म्हणजे तुम्हाला समजेल एकदम प्रॅक्टिकल गणित आहे आरामात समजेल तुम्हाला ओके बाय